नमस्कार, टिडके चॅनलवर आपलं स्वागत आहे. बघा, आजची जी घटना आहे ही नोएडामधील आहे. नोएडामध्ये मकरोला नावाचं गाव आहे. आता तारीख असते 19 नोव्हेंबर 2024. आता या तारखेच्या सकाळी आता त्या गावचा जो मुख्य रस्ता असतो त्या रस्त्याच्या कडेला एका तरुणाचा मृतदेह पडलेला असतो. मग आता गावातील लोक त्या रस्त्याचा वापर करत असतात, जाय करत असतात. मग काही लोकांच्या नजरेमध्ये तो मृतदेह येतो. आता त्या मृतदेहाच्या जवळ ज्यावेळेस लोक जाऊन पाहतात तर लोकांना धक्काच बसतो. आता धक्का का बसतो तर तो मृतदेह गावातीलच एका इसमाच्या मुलाचा असतो, ज्याचं नाव असतं जितू, वय असतं 30. आता लोकांना खूप प्रश्न पडतात, एक ना अनेक प्रश्न पडतात की अरे ह्या जितूला कुणी व का मारला असेल इतक्या क्रूर पद्धतीने. म्हणजे बघा, त्याला कसं मारलेलं असतं तर त्याचा एक डोळा फोडण्यात आलेला असतो, गळ्यावर वार असतात, छातीवर पोटावर वार झालेले असतात. मग कोणीतरी त्याच्या घरी जाऊन या घटनेची माहिती कळवतो. मग त्याचे आईवडील तिथं पळत पळत येतात, आल्यानंतर रडायला पडायला सुरू करतात. मग त्याच्यातलाच एक जण तिथली जी मोकरवली पोलीस चौकी आहे त्या पोलीस चौकीला जातो, पोलिसांना या घटनेची माहिती देतो. आता पोलीससुद्धा ताबडतोब घटनास्थळी येतात. तिथं आल्यानंतर आता त्याचे जे आईवडील आहेत ते पोलिसांना घेराव घालतात, तिथले लोकही पोलिसांना घेराव घालतात. पोलिसांना म्हणतात की बघा, काय झालं तरी मारेकरी हा सापडलाच पाहिजे, का तर आमचा मुलगा खूपच साधा व सरळ होता, आपलं काम भलं आणि आपण भलं अशा स्वभावाचा होता, याला कोण व का मारेल. मग आता पोलीस त्यांना शांत करतात, त्यांना म्हणतात हे बघा, तुम्ही आम्हाला सहकार्य करा, मारेकरांचा शोध लवकरात लवकर लागेल. झालं पोलिसांचं म्हणणं त्यांनाही पडतं, ठीक आहे म्हणतात. आता ज्यावेळेस पोलीस बारकाईने पंचनामा करतात त्या पंचनामा पोलिसांनाही दिसतं की त्याचा एक डोळा फुटलेला आहे किंवा त्याच्या मानेवर गळ्यावर वार करण्यात आलेले आहेत, पोटावर वार करण्यात आलेले आहेत, आणि त्या वारमुळेच त्याचं रक्त मोठ्या प्रमाणात वाहून गेल्यामुळे त्याचा मृत्यू झालेला आहे, असं काही पोलिसांच्या लक्षात येतं. मग आता पंचनामा वगैरे झाल्यानंतर त्याचा मृतदेह तिथल्या शासकीय रुग्णालयामध्ये शवविच्छेदन करण्यासाठी म्हणून पोलीस पाठवून देतात. आणि पोलीस आपल्या चौकशीला आता सुरू करतात. सुरुवातीला त्याच्या आईवडिलांकडे चौकशी करतात की सांगा म्हणतात तुम्हाला काही कुणावर संशय आहे का. त्यावेळेस ते म्हणतात की साहेब, आम्हाला कुणावरही संशय नाही, कारण आमच्या मुलाचे कुणाबरोबरही भांडण नव्हते, कारण तो खूपच साध्या व सरळ स्वभावाचा होता, आपलं काम भलं, आपलं घर भलं. त्याचं लग्नही झालेलं आहे, त्याला दोन मुलं, एक तर मुलगा आत्ता झालेला आहे 1 महिन्यापूर्वी. तर आता नाव तर कोणाचं घ्यायचं. मग ज्या ठिकाणी तो काम करत असतो त्या ठिकाणीसुद्धा पोलीस जातात, तिथंही चौकशी करतात, पण तिथूनही पोलिसांच्या हाती काही लागत नाही. मग आसपासच्या परिसरात चौकशी करतात, आसपासच्या गावांमध्ये सुद्धा चौकशी करतात, पण तिथंसुद्धा आता पोलीस निराश होतात. मग आता पोलीस शेवटी काय करतात तर विचार करतात की आता याला कोणी मारला असेल, का मारला असेल, याच्या पाठीमागचे कारणं काय असतील. मग पोलिसांना असं वाटतं की ज्या ठिकाणी याचा मृतदेह सापडलेला आहे त्या ठिकाणी जर एखादा CCTV कॅमेरा असेल तर आपल्याला ही केस सोपी जाईल. मग पोलीस त्या ठिकाणी परत जातात, तिकडे तिकडे पाहणी करतात. मग त्या पाहणीमध्येच आता जिथं मृतदेह सापडेल त्या रोडच्या पलीकडच्या बाजूला एक घर असतं आणि त्या घरावर एक CCTV कॅमेरा लावलेला असतो. झालं आता पोलिसांना त्या कॅमेऱ्याची माहिती मिळते. मग पोलिसांना वाटतं की बहुतेक हा जर कॅमेरा चालू असेल तर याच्यामध्ये नक्कीच ही घटना सर्व रेकॉर्डिंग झालेली असेल. म्हणून पोलीस त्या घरमालकाकडे जातात, त्याची भेट घेतात, त्याला विचारतात की बाबा कॅमेरा चालू आहे का. तर तो म्हणतो की हो साहेब, कॅमेरा चालू आहे. मग त्या कॅमेऱ्याची पोलीस फुटेज मिळवतात. आता फुटेज घेतल्यानंतर बघा, आता रात्रीचा तर अंधार असतो, त्या अंधारमध्ये पोलिसांना एक तरुण तोंडाला फडकं बांधेल तिथून जाताना असं काही दिसत असतो. मग आता हा तरुण कोण आहे, कुठला आहे, ह्याच टायमाला हा इथं काय करत होता, म्हणजेच पोलिसांना त्या तरुणावर कुठंतरी आता संशय बाळावतो. आता संशय बाळावल्यामुळे पोलीस काय करतात तर त्या तरुणाचे फोटो प्रिंट काढतात, त्यांच्या कर्मचाऱ्यांकडे देतात. बघा म्हणतात त्याचा कुठं काही शोध लागतो आहे का. ज्यावेळेस आता ते कर्मचारी गावामध्ये तो फोटो दाखवून त्याची माहिती काढायला सुरू करतात तर त्या कर्मचाऱ्यांना असं कळतं की हा जो तरुण आहे हा दुसरा तिसरा कुणी नसून त्या जितूचा चुलत भाऊचा आहे, याचं नाव आहे किशन आणि हा नुकताच 16 वर्षांचा आहे आणि सध्या 10वीला शिकत आहे. म्हणून मग आता पोलीस त्याच्या घरी जातात, त्याच्याकडे चौकशी करायला सुरू करतात. त्यावेळेस त्याच्या घरचे लोक पोलिसांना विरोध करतात. पोलिसांना म्हणतात की अहो साहेब, हा एकतर लहान आहे, 16 वर्षाचा आहे, 10वीचा आहे, आणि तुम्ही याच्याकडे चौकशी कशी काय करू शकता. त्यावेळेस पोलीस त्यांना म्हणतात की हे बघा, चौकशी तर करावीच लागेल, कारण ज्या दिवशी ज्या रात्री घटना घडली होती त्या रात्री हा त्या रस्त्यावरच फिरत होता, असं काही कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्डिंग झालेलं आहे, तर चौकशी तर आम्हाला करावीच लागेल की हा तिथं काय करत होता त्या दिवशी. आता ज्यावेळेस पोलीस त्याच्याकडे चौकशी करतात त्यावेळेस तो म्हणतो की साहेब, मी एका ठिकाणी गेलो होतो, येताना मला उशीर झाला म्हणून तिथून मी चालत चालत घरी येत होतो, मग फडकं तोंडाला का बांधलं होतंच. तर तो म्हणतो की खूपच थंड वारं सुटलं असल्यामुळे मला वाटलं की सर्दी वगैरे होईल म्हणून मी तोंडाला फडकं बांधलं होतं, असं काय तो पोलिसांना उत्तर देतो. पण त्याचं हे उत्तर पोलिसांना पडत नसतं, कुठंतरी पोलिसांना त्याच्यावर संशय हा येत असतो. म्हणून पोलिस आता सरळ काय करतात तर त्याचा मोबाईल नंबर मिळवतात, सोबतच त्याचा मोबाईलसुद्धा घेतात. आता त्याचा मोबाईल घेऊन
त्या मोबाईलची पाहणी करायला सुरू करतात, मेसेज पाहतात, व्हॉट्सॲपवर पाहतात. तर व्हॉट्सॲपवर पोलिसांना एका विशिष्ट नंबरवर त्याने बऱ्याच मोठ्या प्रमाणात चॅटिंग केलेली दिसतं. मग काही प्रमाणात पोलीस ती चॅटिंगसुद्धा वाचतात. तर त्या चॅटिंगमध्ये त्यांनी थोडंसं आचकट विचकट लिहिलेलं असतं, तिकडून त्याला त्या स्वरूपाचे रिप्लायसुद्धा आलेले असतात. मग हा नंबर कोणाचा आहे? म्हणून ज्यावेळेस पोलीस त्या नंबरचे डिटेल्स काढतात, तर तो नंबर सरिता नावाच्या एका महिलेचा असतो. आता ही सरिता कोण आहे? तर लगेच पोलिसांना कळतं की ही सरिता दुसरी तिसरी कोणी नसून ह्या जेतूची पत्नी आहे. झालं इथंच पोलिसांना सर्व काही क्लिअर होऊन जातं. आता ते क्लिअर काय होतं? तर ह्या किसनच्या मोबाईलमध्ये त्या सरिताचा नंबर आहे. मग हा याच्या मोबाईलवरून तिच्या मोबाईलवर चॅटिंग करत असतो व्हॉट्सॲपच्या माध्यमातून, आणि त्याच्यामध्ये आसकट विस्कट असलेलं काहीतरी लिहित असतो. म्हणजेच यांच्यामध्ये नक्कीच प्रेमसंबंध, अनैतिक संबंध सुरू आहेत असा पोलिसांना संशय येतो. मग आता संशय आल्यामुळे पोलीस लगेच त्याला ताब्यात घेतात, त्याच्याकडे सखोल चौकशी करायला सुरू करतात. सांग म्हणतात, तुझाच हात आहे का नाही या जितूला मारण्यामध्ये, आणि त्याच्या पत्नीचे आणि तुझ्यामध्ये कसले संबंध आहेत, तिला कशासाठी तू चॅटिंग करतोस किंवा आचकट विस्कट मेसेज कसे काय पाठवतोस? त्यावेळेस मात्र तो गर्भगळीत होतो. आता त्याला काय बोलावून काय नाही हेच सुचत नाही. म्हणून तो सरळ आपला गुन्हा कबूल करतो. हो साहेब म्हणतो, मीच त्याला मारून टाकलं आहे. मग पोलीस विचारतात की का मारलं, मारण्याचे पाठीमागचे कारणं काय आहेत. आता त्यावेळेस तो सविस्तर सर्व सांगायला सुरू करतात. तो काय सांगतो? तर साहेब म्हणतो, ज्यावेळेस ह्या जेतूचं लग्न झालं, आता लग्नामध्येच मी त्याच्या पत्नीला पाहिलं होतं, कारण लग्नात मी सुद्धा होतो. आता त्यावेळेसच त्याची पत्नी मला इतकी आवडली की मला वाटलं की अरे किती सुंदर पत्नी आहे, हे जर आपल्या जाळ्यात सापडली तर हिचा आपला उपभोग घेता येईल. म्हणून मी आता सुरू काय केलं? तर त्याच्या घरी जाणं येणं सुरू केलं. आता तो माझा चुलत भाऊ असल्यामुळे, मी त्याचा चुलत भाऊ असल्यामुळे मला काही वाटत नव्हतं त्याच्या घरी जायला, आणि त्यालाही काही वाटत नव्हतं जर मी त्याच्या घरी गेलो तर. माझी जी वहिनी आहे त्याला आपला चुलत दीर आहे, म्हणून तेही माझं चांगला पाहुणचार करत असायची, माझ्याबरोबर गप्पा गोष्टी मारत असायची. मग अशामध्येच एक वर्षांचा कालावधी गेला, त्यांना एक मूल झालं, तरीही ती माझ्या गळ्याला लागली नाही, किंवा तिला कसं विचारावं, कसं तिला आपल्या जाळ्यात ओढावं हेच मला कळत नव्हतं. मग मी 10वीला आलो, माझंही वय 16 झालं. त्यावेळेस मग माझ्यामध्ये थोडासा विश्वास, आत्मविश्वास वाढला की हिला आता आपल्या जाळ्यात कसं ओढायचं. त्याच टाईमला ती मला सांगत असायची की नवरा खूपच रोजच्या रोज पितो आहे, मला शिव्या देत असतो, मारझोड करत असतो, त्याला तुम्ही थोडंसं समजावून सांगा. मला असं वाटलं की अरे हा जर पित असेल तर आपल्यासाठी चांगला आहे, मग त्याच गोष्टीचा फायदा आपल्याला घेता येईल. म्हणून मीही त्याला काही वेळा पैसे खर्च करत असायचो, फुल पाजत असायचो, त्याच्या घरी येत असायचो, वहिनीबरोबर गप्पा मारत असायचो. मग आता आमच्यामध्ये इतक्या गप्पा गोष्टी सुरू झाल्या की न कळतपणे मी तिच्याकडे ओढला गेलो, ती माझ्याकडे ओढली गेली, आणि आमच्यामध्ये तिथूनच अनैतिक संबंधाला सुरुवात झाली. आता तीही माझ्याकडे एवढी म्हणजे का आकर्षित झाली? कारण तिचा जो नवरा आहे तो तिच्याकडं म्हणावं तसं लक्ष देत नव्हता. सतत रोजच्या रोज दारू पिणे, कामावर आणल्यानंतर दारू पिऊन तिला बडबड करून मारहाण करून झोपी जाणे, असा काही त्याचा दिनक्रम चालू असायचा. मग तीही त्याला कुठेतरी वाईटागली होती, तिला थोडंसं प्रेम पाहिजे होतं, आणि ते प्रेम आता माझ्याकडून तिला मिळायला सुरू झालं होतं. मला तर तेच पाहिजे होतं. मग अशा ह्याच्यातच आता बरेच दिवस निघून गेले, आणि एका दिवशी तोपर्यंत बघा ही जी गोष्ट आहे ही कुणालाही माहिती नव्हती, पण एका दिवशी काय झालं, तर हा जो माझा भाऊ आहे चुलत भाऊ जेतो, हा मला म्हटलं की चल आपल्याला थोडं बाहेर जायचं आहे बाजारला, म्हणून मी त्याच्यासोबत बाजारला गेलो. आता बाजारला गेल्यानंतर तो म्हटलं की आपण घरी जाता जाता थोडी थोडी पिऊया, तू बिअर पी आणि मी थोडीशी काहीतरी पितो, विस्की वगैरे काहीतरी पितो. मी ठीक आहे म्हटलं. मग आम्ही एका ठिकाणी प्यायला बसलो, मीही बिअर पिली, त्यांनीही दारू पिली. आता प्यायल्यानंतर त्याच दरम्यान मला ह्या सरिताचा फोन आला. आता माझा मोबाईल तर त्याच्याकडे होता, त्याने लगेच मोबाईल उचलला, मला म्हटलं की बघ कोणाचा फोन आला आहे. आता मला देता देता त्याची अचानक नजर त्या नंबरवर पडली. त्याला असं वाटलं की अरे हा तर नंबर सरिताचा आहे, तिने याला कॉल का केला असेल, कशासाठी केला असेल. मग आता त्याने लाऊडस्पीकर ऑन केला आणि मला म्हटलं की बोल काय बोलायचं आहे ते. त्यावेळेस मात्र मी जे काय बोललो, तिने जे काय मला बोलली, त्या याच्यावरून त्याची खात्रीच पटली की आमच्यामध्ये प्रेमसंबंध, अनैतिक संबंध सुरू आहेत. म्हणून झालं तिथंच त्यांनी माझ्याबरोबर भांडणं केलं. मला म्हटलं की इथून पुढे जर माझ्या घरी आलास तर माझ्यासारखा वाईट नाही, माझ्या घरी तू यायचं नाहीस. आणि घरी गेल्यानंतर मग पत्नीला तर पहिलं तर मारझोड करत असायचं, पण त्या दिवसापासून त्यांनी आणखीनच पत्नीला मारझोड करायला सुरू केली, त्रास द्यायला सुरू केलं, आणि माझं तर त्याच्या घरी बंदच झालं. मग मी इकडे कुठेतरी टेन्शनमध्ये असायचो. मग त्याच्या पत्नीचा कधीमध्ये मला चोरून पण ती फोन करायची, त्या फोनवर सांगत असायची की मला हा खूपच मारत असतो किंवा खूपच शिव्यागाळी करत असतो, तर ह्याचा काहीतरी बंदोबस्त कर. म्हणून मग मीही त्याच संधीची वाट पाहत होतो की याला
कसं व कुठं मारायचं आणि ती संधी मला चालून आलीसुद्धा या 19 नोव्हेंबरला. आता काय झालं तर म्हणजे 18 नोव्हेंबरला, 19 नोव्हेंबरला तर त्याचा मृतदेह सापडला होता, तर 18 नोव्हेंबरच्या रात्री हा कामावरून झुलत झुलत घरी येत होता, फुल दारू पिलेला होता. मी लांबून त्याला पाहिलं तर मला वाटलं की अरे हा फुल दारू पिलेला आहे. तर ही संधी आणि रात्रीचे 10 वाजले होते. गावात सुकसुकाट होता, रस्त्यावर कुणीही नव्हतं, काळाकुट्टा अंधार पसरलेला होता. मग मी पळत पळत घरी गेलो, घरातून चाकू घेतला आणि पळत पळत त्याच्याकडे आलो. जसंच त्याच्याकडे आलो अंधाराचा फायदा घेऊन पहिला वार मी त्याच्या डोळ्यावर केला, डोळ्यामध्ये चाकू खुपसला. कारण मला माहीत होतं याच्या डोळ्यावर जर वार केला, डोळा जर फोडला, तर हा दोन्ही हात त्या डोळ्याला लावणार आणि आरडत ओरडत खाली पडणार. तसंच झालं माझ्या विचार केल्याप्रमाणे, मी विचार केल्याप्रमाणे. आणि नंतर त्यांनी डोळ्याला हात लावून खाली पडल्यानंतर मी त्याच्या गळ्यावर वार केले, छातीवर वार केले, पोटावर वार केले आणि तिथून मी पसार झालो. आणि त्या ह्याच्यातच मी कॅमेऱ्यामध्ये म्हणजे कॅप्चर झालो आणि तिथंच त्याचा मृत्यू झाला. तर अशा प्रकारे तो सर्व काही त्याची कर्मकहाणी सांगतो आणि ह्या केसचा उलगडा होतो. आता ज्यावेळेस ही खबर गावामध्ये कळते किंवा त्या जेतूच्या आईवडिलांना कळते, ह्या किशनच्या आईवडिलांना कळते, त्यावेळेस ते तर अक्षरशः हादरून जातात की 10वीचा मुलगा एवढं टोकाचं पाऊल कसं काय उचलू शकतो ना, आपल्याच भाऊजाईवर अनैतिक संबंध कसे काय ठेवू शकतो. बरं चला याच्याकून तर चुकी घडलेली आहे, पण तिला कळत नव्हतं का, ती तर लग्न झालेलं होतं, तिचं 2 मुलंही होते, संसार होता तिचा, ती याच्या नादाला कशी काय लागली. म्हणून प्रत्येक जण विचारात पडतो, प्रत्येकाला खूपच नवल वाटतं असतं. मग आता पोलीस काय करतात, त्याची बालसुधारगृहात रवानगी करतात, त्या सरितालाही ताब्यात घेतात, तिची रवानगी जेलमध्ये करून टाकतात. कारण त्याला साथ दिली म्हणून तिला सर्व माहिती होतं, तिने त्याच्या मामाने त्याच्या विरोधात विष काढवलं किंवा त्याला प्रोत्साहन दिलं त्याला मारण्यासाठी म्हणून, एकदा त्याचा बंदोबस्त करून. म्हणून काही कलमांअंतर्गत तिच्यावरही पोलीस कारवाई करतात आणि तिची रवानगीसुद्धा जेलमध्ये करून टाकतात. आता राहिला प्रश्न तिच्या 2 मुलांचा, लहान मुलांचा. एक तर 1-2 महिन्यांपूर्वी जन्मलेलं असतं आणि एक थोडंसं मोठं असतं, 1.5 वर्षांचं. आता यांचा सांभाळ त्या जिजूचे आईवडील करतील. तर काही करताना विचार करायला पाहिजे, आपल्या मुलांचा, घरच्यांचा, सर्वांचाच एकंदरीत विचार करायला पाहिजे. विचार केला तरच पुढचा मार्ग हा सुकर होऊन जाईल, नाहीतर पुढं अडथळे यायला सुरुवात होईल. आणि असे काय अडथळे येतील की ते अडथळे दूर करतच पूर्ण आयुष्य निघून जाईल. तर मित्रांनो, ही होती आजची स्टोरी. तर आपण परत उद्या आणखीन एखाद्या नवीन स्टोरीमध्ये भेटूया. तोपर्यंत आपण खुश राहा, आनंद राहा, आपल्या परिवाराची काळजी घ्या. तोपर्यंत धन्यवाद.